नागपुरात विकास निधी वाटपाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा भाजप आणि काँग्रेस आमने-सामने आली आहे. अनुसूचित जाती योजनेतून नागपूरच्या जिल्हाधिकारी आर विमला यांनी काढलेल्या आदेशात असमान निधी वाटप केलाय. पालकमंत्री नितीन राऊत यांच्या उत्तर नागपूर मतदारसंघात 21,40,00,000 रुपये आणि काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांच्या मतदारसंघात 7,91,00,000 रुपये निधी दिलाय. या उलट भाजपचे आमदार असलेल्या मतदारसंघात कमी निधी दिला. पालकमंत्री नितीन राऊत हे पक्ष बघून निधी देत आहेत असा आरोप भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी केलाय. या 2 वर्षापासून जेव्हा आपले नितीन राऊत नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री झाले त्यावेळेसपासून निधी वाटपामध्ये फार मोठ्या प्रमाणात तफावत दिसत आहे, घोड दिसत आहे. आम्ही वारंवार या संदर्भात त्यांच्याकडेही तक्रार केली, कलेक्टरकडेही तक्रार केली. काल जिल्हाधिकारी मॅडमनी एक आदेश काढला आणि त्या आदेशामध्ये त्यांनी सांगितलं आहे का दलित योजनेअंतर्गत प्रति व्यक्ती 1,030 रुपये प्रति व्यक्तीप्रमाणे त्यांनी याच्यामध्ये नमूद केलं आहे आणि लोकसंख्येच्या आधारावर हा निधी वाटप करण्यात आला असं या पत्रामध्ये नमूद केलं आहे. परंतु आपण साही विधानसभेच्या या ठिकाणी पाहिलं असेल तर साही विधानसभेमध्ये फार मोठ्या प्रमाणात तफावत दिसत आहे. मी आपले जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत साहेबाच्या उत्तर नागपूरमध्ये 1,59,507 हे पॉप्युलेशन आहे आणि त्यांनी ॲक्च्युअल 16,42,92,210 रुपये विकास निधी घ्यायला पाहिजे होता. परंतु त्यांनी घेतला 21,40,54,000 रुपयाचा हा निधी त्यांनी घेतला आहे. दुसरं पश्चिम नागपूर विधानसभेमध्ये 34,000 पॉप्युलेशन आहे, 34,000 त्यांना ॲक्च्युअल 3,58,00,000 रुपये निधी देण्याची आवश्यकता होती. त्यांनी तिथं 7,51,00,000 रुपयाचा निधी त्या ठिकाणी दिला आहे. पूर्व नागपूरमध्ये 53,928 पॉप्युलेशन आहे. पूर्व नागपूरमध्ये लगभग 5,55,45,000 रुपये हा निधी देण्याची आवश्यकता होती, परंतु तिथं 2,99,00,000 रुपयाचा निधी दिला आहे. आणि म्हणून अशा प्रकारच्या साही विधानसभेमध्ये सिर्फ 2 विधानसभेमध्ये त्यांनी निधी जास्त घेतला आणि हे लगातार आम्ही 2 वर्षापासून पाहत आहोत का हाच प्रकार राऊत साहेबाकडून होत आहे. या अगोदरसुद्धा 5 वर्ष चंद्रशेखर बावनकुळे हे नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांनी समान वाटप केला होता, परंतु रावसाहेबाचं मन जरा लहान आहे असं यावरून दिसते. मी त्यांना वारंवार सांगितलं आहे का आपण नागपूर जिल्ह्याचे पालक आहे, नागपूर जिल्ह्याचे आपण प्रमुख आहे, आपण नागपूर शहराच्या विकासासंदर्भात आपण भेदभाव करू नये, कारण आपल्यावर या जिल्ह्याच्या पालकाची जबाबदारी आहे आणि म्हणून निधी हा समान वाटप करा किंवा लोकसंख्येच्या आधारावर निधी वाटप करा. ते लोकसंख्येच्या आधारावर बी निधी वाटप करत नाही आणि समान बी वाटप करत नाही. आणि म्हणून मी आत्ता कलेक्टर मॅडमला आत्ताच मी 5 मिनटं अगोदर त्यांना फोन करून ही सगळी परिस्थिती सांगितली. त्यांनी सांगितलं का मी सोमवारी हे सगळं बोलवतो आणि यावर निर्णय करतो. मी सोमवारी कलेक्टर मॅडमला बी तक्रार दाखल करणार आहे, माननीय पालकमंत्री महोदयाकडे बी मी तक्रार दाखल करणार आहे. या अगोदरसुद्धा मी निधी वाटपासंदर्भात उच्च न्यायालयामध्ये बी सुद्धा याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने शासनाकडे सांगितलं होतं का तुम्ही तिथं तक्रार करा आणि तिथं तक्रार केली. पुन्हा सांगितलं होतं का तुम्ही DPDC ची जी बैठक होते त्याच्यामध्ये तुम्ही तक्रार दाखल करा, तिथेही तक्रार दाखल केली. ते केस आता सुरू आहे. पुन्हा त्यांनी असाच प्रकार करणं याने सगळ्या नियम कायद्याची धज्जिया उडून हा निधी वाटप करण्याचं काम पालकमंत्री महोदयाच्या माध्यमातून या ठिकाणी झालं आहे.